केरी तेरेखोल पंचायत क्षेत्रांतल्या तेरेखोल न्हंयत फाटल्या 2 म्हयन्या आदीं बेकायदेशीरपणान ड्रेजींग केल्ले महाराष्ट्रांतल्या त्या कंपनीचेर जर सरकारान गुन्हो नोंद केलो ना जाल्यार 26 जानेवारी 2016 सावन पेडणे उपजिल्लोधिकारी कार्यालय सामकार उपोशण करतले अशी शिटकावणी केरी हांगासरले समाजसेवक नाना उर्फ नारायण सोपटेकेरकर हांणी दिल्या. गव्हर्नमेंटान आनी आमच्या मुख्यमंत्र्यान करूंक जाय आसले, ते मुख्यमंत्र्यान केलें ना आनी तेंचे खंयच्या एजन्सीन केलें ना. हें जर अशेंच जर स्थिती रावली जायत जाल्यार फुडें ह्या बाबतींत कितें जातलें हेचो सगळ्यांक संभ्रम आसा. गव्हर्नमेंटान आपलें धोरण आनी विशेषतः आमच्या लोकप्रतिनिधीन आपलें धोरण स्पश्ट करपाचें. जर जे कितें घडलो इन्सिडंट तेचे बद्दल जर बेगींतल्या बेगीन जर एक्शन घेतली ना जायत जाल्यार 26 जानेवारीक ध्वजवंदनाचो कार्यक्रम जाल्या नंतर हांव पेडण्या डेप्युटी कलेक्टराच्या समोर उपोशणाक बसतलो. तेरेखोल न्हंयतल्यान सुरळीत येरादारी करपा खातीर फाटल्या 2 म्हयन्या आदीं महाराष्ट्राच्या एका खाजगी व्हायट ऑर्चिड इस्टेट ह्या कंपनीन गोंय सरकाराच्या हद्दींतले तेरेखोल न्हंयत कसलेच परवाने न घेता बेकायदार ड्रेजींग करपाचोय प्रयत्न केला. हे प्रकरण सध्या हरीत लवादाच्या खंडपिठा कडेन आसतनाच समाज वावुरपी नाना सोपटेकेरकार हांणी ह्या कंपनीचेर जर पेडणे पुलिसांनी किंवा संबंधीत खात्यान गुन्हो नोंद केलो ना जाल्यार आमरण उपोशणाक बसपाचो इशारो दिल्ल्यान ह्या प्रकरणाक वेगळेच वळण मेळपाची शक्यताय आसा. रेडी नदी जे महाराष्ट्र गोव्हर्मेंटाचो प्रोजेक्ट चलता, गोव्याच्या हिता आड तो प्रोजेक्ट आसा अशें जर गोवा गोव्हर्मेंटाक दिसता आनी गोवा गोव्हर्मेंट तितून इंटरफियर जाता कोर्टाक वयता, तर तेरेखोल नदी ही अशीच सामायीक 2 राज्यांची नदी. थंय जर महाराष्ट्र गव्हर्मेंटच्या तसली कंपनी जर कितें आपलो प्रोजेक्ट करता जायत जाल्यार गोवा गव्हर्मेंटाक तितून इंटरफियर जावंक जाय. ते न करता तो प्रोजेक्ट जो सगळ्या दृश्टीन हानिकारक आसा तेचे हानिकारक जे कितें परिणाम आसा तेचे विशीं लोक आराडटा आनी हेचे विशीं गोवा गव्हर्मेंट कानाडोळो करता, एक शब्द काडना. उलट त्या प्रोजेक्टाक गोवा गव्हर्मेंट डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट मदत करता. एका वाटेन हे प्रकरण हरीत लवादाच्या खंडपिठा कडेन तर दुसऱ्या वाटेन ह्या ड्रेजिंगाच्या विरोधात 10 जानेवारीक किरणपाणी फेरी धक्क्या मुखार जाहीर सभेचें आयोजन केलां.